नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट साठी आणि हवामान अंदाज साठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, एकदम महत्त्वाची बातमी आहे, कारण पुढील 24 तासात विदर्भासह विजयासह पावसाची शक्यता। विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात विजासह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर विशेष करून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि आपल्या व्हिडिओला इतरांनाही शेअर करा। मित्रांनो, प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात विजेचा सह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर खबरदारीची सूचना देण्यात आलेली आहे। मागील 24 तासापासून विदर्भातील वातावरणात बदल झाला आहे। आकाश ढग असून काही ठिकाणी पाऊस पडला। 20 सप्टेंबरच्या सायंकाळी बहुतांश ठिकाणी विजेसह पाऊस झाल्याची नोंद आहे। व वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी, तसे भंडारा, बुलढाणा, गडचिरोली आणि गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। व शेतकऱ्यांना असे आवाहन आहे की वातावरणातील या बदलाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी। तसेच विजेचा कडकडाट होण्याचा अंदाज असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राने केले आहे। व पुढील 24 तासात विदर्भासह विजेचा पावसाची शक्यता आहे। विजेचा गडगडाट बघायला मिळणार आहे। व मित्रांनो, हवामानाच्या अंदाजानुसार अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ, तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी, तसेच भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।